काल मित्रांनो, टोपण नावे व सामान्य ज्ञान या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात याच्यासाठी हा व्हिडिओ आपणासाठी सादर करीत आहे. माझं नाव सुरेखा दत्तात्रय सोनोने, शाळा बेलापूर मुली. चला तर बघूया परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची तयारी कशी करायची. तर प्रथम प्रश्न आहे, राम गणेश गडकरी यांचे कवितांसाठी टोपण नाव कोणते. पर्याय आहेत कुसुमाग्रज, 2 बालकवी, 3 केशव कुमार, 4 गोविंदाग्रज. तर यातील अचूक पर्याय आहे गोविंदाग्रज. कवितांसाठी गोविंदाग्रज. प्रश्न क्रमांक 2, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हणतात. पर्याय बासी मर्ढेकर, 2 विठ्ठल वाघ, 3 दाभ बोरकर, 4 सेनापती बापट. यातील अचूक पर्याय आहे विठ्ठल वाघ. नवकाव्याचे प्रणेते विठ्ठल वाघ आहेत. पर्याय क्रमांक 2, सत्यसधक समाजाचे संस्थापक कोण. याचे पर्याय आहेत महात्मा गांधी, 2 राजा राममोहन राय, 3 महात्मा फुले, 4 स्वामी विवेकानंद. यातील अचूक पर्याय आहे महात्मा फुले. सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले आहेत. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4, पुढील पर्यायांतील कोणत्या 2 साहित्यिकांना मराठी वाङ्मयाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. 1 प्र के अत्रे, 2 विवा शिरवाडकर, 3 वि स खांडेकर, 4 आरा देशपांडे. यातील 2 साहित्यिक जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत ते आहेत विवा शिरवाडकर, पर्याय क्रमांक 2, आणि पर्याय क्रमांक 3 वि स खांडेकर. तर 2 पर्याय इथं रंगवायचे आहेत, 2 आणि 3. पुढील कोणत्या टोपण नावाने त्या समोरील साहित्यिकास ओळखले जात नाही. 2017 हा प्रश्न आला आहे बघा, म्हणजेच चुकीची जोडी शोधायची आहे. 1 नंबर बी नारायण मुरलीधर गुप्ते, 2 आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर, 3 माधव अनुज माधव त्र्यंबक पटवर्धन, 4 राणकवी नाधो महानोर. यातील पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे, माधवानुज माधव त्र्यंबक पटवर्धन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, बहु असोत सुंदर संपन्न की महान हे गीत कोणी लिहिले आहे. पर्याय क्रमांक 1 नारायण मुरलीधर गुप्ते, 2 साने गुरुजी, 3 श्रीकृप कोल्हटकर, 4 कुसुमाग्रज. यातील बरोबर पर्याय आहे श्रीकृप कोल्हटकर, पर्याय क्रमांक 3. 7 प्रश्न आहे, खालील पर्यायांमध्ये चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पर्याय आहे गोपाल हरी देशमुख लोकहितवादी, 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बी 3 काशीनाथ हरी मोडक माधवानुज, 4 आत्माराम रावजी देशपांडे अनिल. याच्यापैकी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे बी. प्रश्न 8, खालील पर्यायांमध्ये अचूक जोडीचा पर्याय शोधा. अचूक म्हणजे बरोबर. पर्याय आहेत 1 शंकर केशव कानेटकर गिरीश, 2 शंकर काशीनाथ गर्गे आरती, 3 नाधो महानोर बी, मोरोपंत रामचंद्र पराडकर यशवंत. याच्यातील अचूक म्हणजे बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक 1 शंकर केशव कानेटकर गिरीश. प्रश्न क्रमांक 9, अज्ञातवासी या टोपण नावाने कोणते साहित्यिक लिखाण करतात. अज्ञातवासी. पर्याय क्रमांक 1 यशवंत दिनकर पेंढारकर, 2 दत्तात्रय फोडो घाटे, 3 चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आणि 4 दिनकर गंगाधर केळकर. तर अज्ञातवासी या टोपण नावाने पर्याय क्रमांक 4 साहित्यिक दिनकर गंगाधर केळकर हे लिखाण करतात. पर्याय क्रमांक 4,
शेवटचा प्रश्न या व्हिडिओतला, प्रश्न क्रमांक 10, कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकांचे टोपण नाव कोणते? कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव, पर्याय क्रमांक 1 केशव कुमार, 2 केशव सूत, 3 माधवानुज, 4 रानकवी। तर यातील अचूक पर्याय आहे केशव सूत, केशव सूत। तर अशा प्रकारचे प्रश्न टोपण नावे व सामान्य ज्ञान या घटकावर विचारले जातात, तेव्हा मुलांना खूप अभ्यास करा, लक्षात ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा। बेस्ट ऑफ लक।